परिस्थिती कधीच कुणालाच काम करण्याला आडवत नसते जे लोक सांगतात की अशा अशी परिस्थिती आहे हो त्यामुळे मी करू शकलो नाही अशा अशी परिस्थिती आहे त्यामुळं अडचणी हो, आल्या त्यांनी समजून घ्यायचं की आपण आयुष्यामध्ये भरीव असं काहीच करू शकणार नाही कारण तुम्ही निमित्त सांगताय निमित्त शोधताय आणि निमित्त सांगणारे निमित्त शोधणारी लोकं आयुष्यामध्ये अशी भरीव अशी अचिवमेंट मिळू शकत नाहीत चांगल्या आयुष्यामध्ये काहीतरी लोकांना दिसेल लोकांना आपण दाखवून देऊ शकू असं काहीतरी किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी काहीतरी भव्यदवी करू ते आपणाला शक्य होत नाही कारण का आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कारण शोधत त्यामुळं मी रिपीट सांगतो तुम्हाला की परिस्थिती तुम्हाला काम करण्यापासून कधीच अडवू शकत नाही आणि जे लोक परिस्थितीचे कारण सांगतात ते आयुष्यामध्ये भरीव असं काम करू शकत नाहीत ज्यांना परिस्थिती आडवी येत नाही असे लोक आयुष्यामध्ये काहीतरी भरीव असं काम करतात जे जे लोक आयुष्यामध्ये बनले मोठे झाले त्या लोकांकडे पहा तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांनी परिस्थितीचं नाव सांगितलं नाही आपण जर अण्णा हजारेसारखा समाजसेवक पाहिला तर अण्णा हजारे मिलिट्रीमध्ये होते पण त्यांनी काम करत गेले त्यांना बऱ्याच समस्या आल्या आज आज त्यांचं नाव घेतो इतिहाससुद्धा नाव घेईल त्यांच्या नंतरसुद्धा बरेच लोकांचं नाव घेतील आपण छत्रपती शिवरायांचं उदाहरण घ्या शंभूराजांचं उदाहरण घ्या छत्रपती शिवरायाला आईवडील दोघं होते परंतु शंभूराजे अगदी ला जन्मल्यापासून त्यांनी संघर्षामध्ये जीवन जगलेलं आहे त्यांना लहान बाळाला आईचं दूध हक्काच असतं पण त्यांना आपल्या आईचं दूधसुद्धा मिळालं नाही परंतु भविष्यामध्ये कालांतरान आपण छत्रपती शंभूराजांचा पराक्रम पाहिला असेल त्यांनी परिस्थितीचं नाव सांगितलं नाही की मला वळण लावायलाच कोण नव्हतं म्हणजे आईच नव्हती मला प्रेमच मिळालं नाही मला आपुलकीची भावनाच माहीत नाही हे निमित्तच सगळे नाकर्तेपणा झापण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो त्यामुळं अशा कारण नरसांच्या लोकांना लक्षात घ्यायचं की तुम्ही तुमचा नाकर्तेपणा झापताय अशानं प्रश्न भेटणार नाही काही वेळापुरतं तुम्हाला समाधान लावेल पण आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाणार नाही पुढे जायचे ना परिस्थिती तुम्हाला कधीच आडवी येत नाही तुम्ही तुमच्या जर मनगटामध्ये धमक असेल इथे हिंमत असेल आणि डोक्यामध्ये नवनवीन कल्पना असतील आणि तुमच्याकडे ठामपणा असेल किंवा हे करायचंच आहे तर तुम्हाला परिस्थिती अडू शकत नाही कुणीच अडू शकत नाहीत तसं मी अण्णा हजारेसाहेबांसोबत सांगितलं चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन घ्या ते फार जुना काळ तुम्हाला माहिती नसेल तर अलीकडे रणवीर सिंह वगैरे घ्या मुंबईच्या शहरामध्ये फुटपाथवर झोपणारा हा म मुलगा आज हिंदी चित्र चित्रपटसृष्टीमध्ये एक आघाडीचा कलाकार बनला दीपिका पदुकोण ही जी हिरोईन जे चित्रपटामध्ये काम करत होते त्याच्याकडे तो हिरोईन म्हणून पाहायचा एडाचा का पाहायचा हा कुठं थांबलेला हे सोडला आज ती तिची पत्नी आहे कदाचित त्यानं परिस्थितीचं नाव सांगितलं असतं तर आज तो या लेवलला जाऊ जाऊ शकला नसता त्यामुळे परिस्थितीला काहीतरी म्हणजे अशी परिस्थिती आहे हे सांगून तुम्ही थांबू नका हे मला खास करून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सांगायचं आहे की मी गरीब आहे मला एका चर्जी जमीन आहे मला दोन चर्जी मिळणार आहे माझ्या वडिलांना काही काय असं नाही मिळाला असं मला हे असे रडगाणे सांगून प्रश्न भेटणार नाही तुम्ही आयुष्यात काही करू शकणार नाही जे आहे त्याला तुमची ताकद बनवा जे मनुष्यबळ तुमच्याकडे आहे ते सोबत घ्या आणि चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही शेतीमध्ये सुद्धा करू शकता शेतीमध्येच काम केलं पाहिजे असंही माझं म्हणणं नाही तुम्ही जिथं कुठं करता ते काम तुम्ही परिस्थितीचं निमित्त का सांगू मला अशामुळं असं झालं जे लोक सांगतात ना की असं होतं राहा अशा मुळे असं झालं तुम्ही नाकरते पणाला पोहताय त्यामुळं शेतकऱ्यांच्या तरुण पोराला विनंती आहे की बाबांनो थोडंसं गांभीर्यानं या सगळ्या परिस्थितीकडे पहा आपली पर परिस्थिती नाजूक आहेच आईवडिलांनी आयुष्यामध्ये काय केलं नाहीत असं मला वाटत बी असलं तर जमीन कमी असते जमीनदार फार मोठे असतात त्या अनुषंगाने त्यांना जे शक्य असेल त्यांनी केलेलंच आहे जे त्यांनी करू शकले नाही ते तुम्ही करू शकता तुम्ही करा आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी ह्या गोष्टीचं गांभीर्यानं हो, लक्ष घ्यावं आईवडिलांची काळजी घ्यावी घरातल्या म्हाताऱ्यांची काळजी घ्यावी आणि स्वतःची पण काळजी घ्यावी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं भेटू तोपर्यंत नमस्कार